अच्छा, आप ये चंडी का जो काम है संविधान का, कितने दिनों से कर रहे हो? जब मुझे सामने लॉकडाउन किया है, जब से ही भाटनगढ़ी धुड़े शहर से रोज के 20,000 डब्बे पूरे धुड़े शहर बांटते हैं। विशेषता धुड़े शहर के जो सुरक्षा रुग्णालय, वहाँ 200 डब्बे सुबह, 200 डब्बे शाम को, कर्मचारी वर्ग हो या सप्लाई करना डॉक्टर हो या पूरे सबको नाते हो, सबको 400 डब्बे माने लिए। हम लोग भैया अग्रवाल इनके नेतृत्व में रोज बांटे जा रहे हैं, कोई भूखा सो नहीं रहा है। पानी एक रोज दोनों टाइम का खाना भारतीय जनता पार्टी धुड़े शहर इनकी ओर से रोज चालू है। माननीय सुभाषजी भामरे खासदार, माननीय जयकुमार रावत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आमच्या महापौर चंद्रबाबू सोनार यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम चालू आहे रोज। त्याच्या म्हणजे तुमच्याकडून डेडिकेशन फार महत्त्वाचं आहे। तुम्ही इथे स्वीकारता आहात, तुम्ही सर्वांना एक माणुसकीच्या नजरेतून बघता आहात आणि शक्यतो एक पक्षाच्या नावाखाली तुम्ही स्वतःचं डेडिकेशन देतात। त्या डेडिकेशनकडे किंवा जे लोक तुमच्याकडून घेऊन जा ज्यांना तुम्ही अन्नदान करता, त्या लोकांचं ओपिनियन काय आहे? त्या लोकांनी का तुमच्याबद्दल किंवा तुम्ही जे अन्नदान करता त्याबद्दल काही व्यक्त केलेलं भावना? भरपूर समाधानी लोक आहे, भरपूर लोक आम्ही डबे केव्हा येणार साहेब, भरपूर। काल पक्षाचं मला बोलू 2 महिला रडून दिले, आमचे लहान मुलं ओके तुम्ही डबे आणले भाऊ, तुमचं फार उपकार, माझे पाय रद्दर होते, मी त्यांचा हात जोडले भाऊ, असं ना करता आहे। कालचं मुस्लिम महिला होती विचारते, त्यांना मी स्वतःहून घरून आणून दिलं साहेब। अगदी बरोबर, या ठिकाणी आता यांनी फार चांगली गोष्ट सांगितली की जेव्हा तुम्ही ते मानवता दाखवत असतात त्यावेळेस जातीचं समीकरण तुम्हाला बाजूला ठेवायचं असतं। तुम्ही कुठले पुण्यकर्म करताना जातमध्ये आडवी यायला नको, त्यांनी फार छान लिहिलेलं आहे। अजून पुढच्या गोष्टी त्यांच्याकडे जाणून घेऊया। मी सूरज राजेश महेंद्रराव, भारतीय जनता पार्टी कामगारागड जिल्हा उपाध्यक्ष। आज इथे जे काही संचारबंदी लागू आहे तर त्याच्यात भरपूर असे काही लोक आहेत की ज्यांना एक टाईम खायचं पडलेलं आहे, तर अशा याच्यात भारतीय जनता पार्टी धुळे शहरचे जे पूर्ण टीम आहे ती पूर्णपणे कार्य करत आहे। आणि एकही व्यक्ती असं आहे की उपाशी झोपायला नको किंवा उपाशी राहायला नको, उपासमारी व्हायला नको या संकल्पनेने रोजचे सकाळी 10,000 आणि संध्याकाळी 10,000 असे डबे रोजचे पूर्ण धुळे शहरात वाटले जात आहे। आणि त्यात सर्वात सहकार्य जे मोठं सहकार्य म्हणता येईल ते अनुभैया अग्रवाल यांचे, की यांच्या नेतृत्वाखाली सर्व काही जे काही पक्ष वाढीचं आहे किंवा लोकांची सेवा करायचं, तर त्यांनी आम्हाला एकच सांगितलेलं आहे की जनसेवा करायची आपल्याला। तुम्हाला सांगायचं असं आहे की ह्या कुठल्याही पक्षाचा प्रचार किंवा प्रचार वगैरे न करता सामुदायिक अगदी बरोबर बोला। आज अनुभैया आणि पूर्ण आमची टीम जी आहे त्यांचा सर्वांचा धन्यवाद करतो की आपल्या शहरात एकही उपासमारी दिसत नाही आहे। हां, उपासमारीनं कोणी दगायला नको, प्रत्येकापर्यंत हे आपण चांगलं कार्य करतो ते पोहोचायला पाहिजे। तर ह्या प्रोपगँडातून तुम्ही जे काही करता, जे धर्म कार्य करता, यातून तुम्ही तरुणाईला किंवा जी लोक घरातून बाहेर पडलेली नाही आहेत किंवा जी लोक घरातून बाहेर पडू शकतात, तर त्यांनी लोकांना सहकार्य करावं यासाठी लोकांना काय सांगू इच्छितो? लोकांना सर्वात प्रथम तर एकच सांगू इच्छितो, जर काम असेल तरच बाहेर निघा, नसेल काम तर घरात बसा, जेणेकरून तुम्ही पण सुरक्षित राहाल आणि समाजाला सुद्धा सुरक्षित ठेवाल। आणि जे काही तरुण आता आमच्यासोबत आहेत की जे काही फूड पॅकेजसाठी, तर त्यांनी त्यांची स्वतःची खबरदारी पहिले घ्यावी, जेणेकरून असं नको व्हायला की ते समाजकार्य करता त्यांनाच कोरोनाची किंवा दुसरं काही इन्फेक्शन नको व्हायला, तर त्यांनी स्वतःची ती खबरदारी घ्यावी। हीच नम्र विनंती त्यांना सर्व बांधवांना। याकडून अतिशय चांगला मेसेज आपल्याला दिलेला आहे, ते एका पक्षाचे कार्यकर्ते असूनही फक्त समाजकार्य म्हणून त्यांनी इथे कुठल्याही प्रकार केलेला नाही आहे। आपण पाहू शकतो की जीवनाचे डबे आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा पक्षाचा फोटो चिन्ह वगैरे असं काही नाही आहे, फक्त त्यांच्या मागची एक प्रांजळ भावना अशी आहे की भुकेलेला अन्न मिळावं, तांडलेला पाणी मिळावं। कॅमेरामन राहुल मोरेसोबत मी कपिल शेख KM News साठी धुळे।